ठीक आहे, तर वी आर गोइंग टू स्टार्ट नेक्स्ट पॉइंट, दॅट इज इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट अंडर लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट 1872. आता कॉन्ट्रॅक्ट करण्यासंबंधी एक कायदा पास केला गेला 1872 आणि त्या 1872 कायद्यानुसार व्हॉट आर द इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे एखादा कॉन्ट्रॅक्ट वैध ठरायचा असेल तर त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात ते आपण पाहणार आहोत. परंतु बिफोर दॅट, बिफोर सीइंग इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, वी शुड नो दॅट व्हॉट इज कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कशाला म्हणतात, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय. तर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, करार. ओके, आता कशाला म्हणायचं करार, तर इथं काही डेफिनेशन्स आहेत कराराच्या. पहिली डेफिनेशन आहे, अ कॉन्ट्रॅक्ट इज लीगल बाइंडिंग ॲग्रीमेंट बिटवीन टू ऑर मोर पर्सन बाय विच राईट्स आर ॲक्वायर्ड बाय वन ऑर मोर टू ॲक्ट ॲज ॲक्ट्स ऑफ फॉरबिअरन्स ऑन पार्ट ऑफ अदर्स. सेकंड आहे, अन ॲग्रीमेंट इन्फोर्सिएबल ॲट लॉ, दॅट इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्ट. तर पहिल्यांदा आपण पहिली डेफिनेशन बघूया, काय म्हटलंय पहिल्या डेफिनेशन मध्ये. अ कॉन्ट्रॅक्ट इज लीगल बाइंडिंग ॲग्रीमेंट बिटवीन टू ऑर मोर पर्सन बाय विच राईट्स आर ॲक्वायर्ड बाय वन ऑर मोर टू ॲक्ट ऑफ फॉरबिअरन्स ऑन पार्ट ऑफ अदर्स. याचा अर्थ काय होतो, तर मराठीमध्ये याची व्याख्या जर करायची झाली तर मराठीमध्ये सर विल्यम ॲन्सन, ही सर विल्यम ॲन्सनची व्याख्या आहे. तर यांनी व्याख्या कशी दिले बघा, याच्यामध्ये कायदेशीररित्या, ज्यांना लिहून घ्यायचं आहे ते लिहून पण घेऊ शकता, कायदेशीररित्या बंधनकारक असणाऱ्या ज्या ठरावामुळे एक किंवा अनेक व्यक्तींना दुसऱ्या व्यक्तींना एखादे कृत्य करण्यास लावण्याचा किंवा दुसऱ्या व्यक्तीने ते कृत्य करू नये म्हणून प्रतिबंध करण्याचा हक्क निर्माण होतो, अशा दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये झालेला ठराव, अशी करार या संज्ञेची व्याख्या केली जाते. नाव हिअर कॉन्ट्रॅक्ट, व्हॉट इज कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्ट इज, अरे असं का व्हायलं, कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्ट इज करार. करार हा काय असतो, तर करार हा ठराव असतो. सो कॉन्ट्रॅक्ट इज कॉन्ट्रॅक्ट हा काय असतो, कॉन्ट्रॅक्ट इज नथिंग बट ॲग्रीमेंट, ॲग्रीमेंट बिटवीन टू ऑर मोर पर्सन. हा करार आहे, करार बिटवीन, ठराव आहे हा, कोणाच्या मधला, दोन किंवा अधिक व्यक्तींमधला. इट रिक्वायर टू ऑर मोर दॅन टू पार्टीज. किती पक्ष लागतात त्याच्यामध्ये, दोन किंवा अधिक पक्षांमध्ये झालेला ठराव, झालेला ॲग्रीमेंट. ओके, सो इट इज अ ॲग्रीमेंट बिटवीन टू ऑर मोर पर्सन बाय विच राईट्स आर ॲक्वायर्ड बाय वन ऑर मोर. या ॲग्रीमेंटनुसार, या ठरावानुसार एका व्यक्तीला किंवा अधिक व्यक्तींना काय प्राप्त होतो, दे ॲक्वायर्ड राईट्स, हक्क प्राप्त होतो. कशाचा हक्क प्राप्त होतो,
टू एक्ट ऑफ फॉरबियरेंस ऑन पार्ट ऑफ अदर्स, टू एक्ट ऑफ फॉरबियरेंस ऑन पार्ट ऑफ अदर्स, म्हणजे एक व्यक्ती, आता याच्यामध्ये काय असणार आहे मिस्टर, समजा दोन व्यक्ती आहेत, दोन पक्ष आहेत याच्यामध्ये, टू पार्टीज आर देअर, मिस्टर ए अँड मिस्टर बी इज देअर, ओके. सो द ॲग्रीमेंट बिटवीन दीज टू पर्सन इज कॉल कॉन्ट्रॅक्ट. ॲग्रीमेंट बिटवीन टू ऑर मोर दॅन टू पर्सन इज कॉल ॲग्रीमेंट, इज कॉल कॉन्ट्रॅक्ट, बाय विच मिस्टर ए ऑर मिस्टर बी acquired by one or more. What they acquire? They acquire rights. त्यांना हक्क प्राप्त होतो, या दोन व्यक्तींना हक्क प्राप्त होतो. कशाचा? Which right they got? They got right to act of forbearance. To act of forbearance. Forbearance means to refrain. टू अवे फ्रॉम, एखाद्या गोष्टीपासून अलिप्त राहण्याचा, एखादी गोष्ट न करण्याचा, सांगण्याचा हक्क या कराराअंतर्गत एक किंवा दोन व्यक्तींना प्राप्त होतो. अशा गोष्टीला, अशा ॲग्रीमेंटला काय म्हटलं जातं? अशा ठरावाला, अशा ठरावाला काय म्हटलं जातं? कॉन्ट्रॅक्ट इज कॉल कॉन्ट्रॅक्ट, करार असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये काय होऊ शकतं? मिस्टर ए मिस्टर बीला सांगू शकतो की तू मला असं असं या पद्धतीनं पेमेंट कर. मिस्टर बी एला सांगू शकते की तू मला जे गुड्स देणार आहेस ते मला या या स्वरूपात, या या ठिकाणी, या या वेळेला दे. या वेळेला जर तू मला ठरलेली वस्तू दिला नाहीस तर मी तुझ्यावरती काय करू शकतो? दे कॅन फाईल अ सूट अगेन्स्ट पर्सन हू फेल टू कीप हिज ऑर हर प्रॉमिस अकॉर्डिंग टू द ॲग्रीमेंट. ओके, दॅट्स वाय इट इज कॉल इन्फोर्सिएबल ऑट लॉ. सी ॲग्रीमेंट, राईट? ॲग्रीमेंट, ठराव झाला, दोन व्यक्तींच्या मध्ये ठराव झाला, मिस्टर ए अँड मिस्टर बी आहे. मिस्टर ए न प्रॉमिस केलं बीला, मी तुला गव्हाची 100 पोती देईन, आणि मिस्टर बी ने सांगितलं त्या बदल्यात मी तुला काय देईन? एवढे एवढे रुपये देईन. सो मिस्टर ए प्रॉमिस टू डिलिव्हर 100 bags ऑफ व्हीट and Mr. B promises to give rupees for 100 bags of wheat. So that agreement is enforced between Mr. A and B, and according to that agreement both these parties got right to acquired the right to act of forbearance on part of others. एकाने कोणतं कृत्य करावं की न करावं हे सांगण्याचा हक्क ज्या ठरावामुळे दोन किंवा अधिक व्यक्तींना, जे करारामध्ये समाविष्ट आहेत, त्यांना प्राप्त होतो. That agreement is called contract. But only agreement is not a contract. म्हणजे फक्त ठराव म्हणजे करार नाही. टू कॉल अ पर्टिक्युलर थिंग ॲज अ कॉन्ट्रॅक्ट, दॅट शुड हॅव ॲग्रीमेंट प्लस इनफोर्सिएबिलिटी or enforceable, that agreement should be enforceable at law. Ata enforceable at law manje kay? What is enforceable at law?
If someone, those who are involved in the agreement, either Mr. A or Mr. B, fails to keep the promise, then either of the party can file a case against the defaulter. That is called this right they got according to the agreement, and that is called enforceability of law. Enforceable at law. That agreement which is enforceable at law, that agreement is called contract. Suppose Mr. A and B enter into contract. Mr. A promised to deliver 100 bags of wheat and Mr. B promised to give rupees against this 100 bags of wheat. Mr. A deliver 100 bags of wheat and Mr. B fail to pay the rupees. Then who is the defaulter here? Defaulter is Mr. B. So according to the agreement, Mr. A got right to file a case against Mr. B. Right? So that is called enforceability at law. Ekhadya baddal action ghena, कायदेशीर रित्या त्याची अंमलबजावणी करणं, यालाच काय म्हटलं जातं? इन्फोर्सिएबल ऍट लॉ. कळतंय का? व्हॉट इज कॉन्ट्रॅक्ट? कॉन्ट्रॅक्ट इज नथिंग बट ऍग्रीमेंट प्लस इन्फोर्सिएबिलिटी ऍट लॉ. व्हॉट इज ऍग्रीमेंट? ऍग्रीमेंट इज ए व्हॉट इज ऍग्रीमेंट? ऍग्रीमेंट इज अ प्रॉमिस गिव्हन बाय बोथ द पार्टीज, दोज हू आर इन्वॉल्व इन द कॉन्ट्रॅक्ट. That is called agreement. You do this, if you do this, I will do this. Okay, that's they agree. Agreement means they agree. So agreement plus enforceable, agreement which is enforceable at law is called contract. एखाद्याविषयी कायदेशीररित्या कार्य कारवाई करणं, यालाच इन्फोर्सिएबल ॲट लॉ असं म्हटलं जातं. मी परत एकदा सांगतो, व्हॉट इज कॉन्ट्रॅक्ट? कॉन्ट्रॅक्ट इज लीगली बाइंडिंग, दोघांच्यावरती बंधनकारक आहे. ॲग्रीमेंट, ॲग्रीमेंट विच इज फॉर्म बिटवीन टू ऑर मोर पर्सन. सो टू फॉर्म अ कॉन्ट्रॅक्ट हाऊ मेनी पार्टीज आर रिक्वायर्ड? टू ऑर मोर दॅन टू पर्सन्स आर रिक्वायर्ड. म्हणजे जर करार करायचं झालं तर किती पक्ष पाहिजेत आपल्याला? दोन किंवा दोनपेक्षा अधिक. And because of that legal binding agreement, both parties or more than two parties involved in the contract got a right against to file a case if they didn't keep their promise. Jar tyanni tyancha promise purna kele nahi tar dusra paksha tya pakshavarti kay karu shakto? Case ghalu shakto. यालाच काय म्हटलं जातं? करार असं म्हटलं जातं. डेफिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. सो ॲग्रीमेंट इन्फोर्सिएबल ॲट लॉ इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्ट. ओके, नाव दीज आर सम इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. नो, देर आर डिफरंट टाईप्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट अँड व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट इज देअर. Void means which is not legal. Valid means which is legal. Okay. Valid means legal. Legal contract. Which contract is called legal contract? So certain parameters are there that contract should fulfill these parameters. Number 1, proposal and acceptance. Number 2, legal relationship. Consens ad idem, free consent. Competent parties, lawful consideration, lawful object, not declared to be void. Certainty and possibility of performance.
Okay, now proposal and acceptance. Now we know that to form a contract we required how many parties? Two parties. दोन पक्ष पाहिजेत आपल्याला. आणि त्या दोन पक्षांच्या मध्ये काय असलं पाहिजे? प्रपोजल अँड ऍक्सेप्टन्स. प्रपोजल, प्रपोजल मीन्स प्रस्ताव. प्रपोजल मीन्स प्रस्ताव आणि ऍक्सेप्टन्स मीन्स त्या प्रस्तावाची स्वीकृती. त्या प्रस्तावाची स्वीकृती. मिस्टर ए सेड टू मिस्टर बी दॅट आय वॉन्ट टू सेल माय बाईक. मिस्टर एला त्याची बाईक विकायची आहे म्हणून त्यानं काय ठेवला? ही पुट अ प्रपोजल बिफोर मिस्टर बी. म्हणजे मिस्टर बी समोर त्यानं काय ठेवला? प्रस्ताव ठेवला. इफ मिस्टर बी ॲक्सेप्ट दॅट येस आय एम रेडी टू परचेस युअर बाईक फॉर रुपीज 10,000. सो इट मीन्स दॅट मिस्टर बी इज गिविंग ॲक्सेप्टन्स टू मिस्टर ए. सो देअर शुड बी प्रपोजल, देअर शुड बी ॲक्सेप्टन्स. म्हणजे प्रस्ताव पाहिजे आणि त्या प्रस्तावाची स्वीकृती पाहिजे. नेक्स्ट लीगल रिलेशनशिप. लीगल रिलेशनशिप. नाउ देअर मस्ट बी लीगल रिलेशनशिप. वन्स दे एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट अ रिलेशनशिप इज फॉर्म अँड दॅट रिलेशनशिप इज कॉल्ड लीगल रिलेशनशिप. नाउ हियर मी तुम्हाला सांगितलं की नाही, आय टोल्ड यू इन्फोर्सिएबल ॲट लॉ. इन्फोर्सिएबल ॲट लॉ म्हणजे दोघांच्या वरती त्या करारानुसार कायदेशीर बंधनकारक राहील. सपोज मिस्टर ए वॉन्ट टू सेल बाईक टू मिस्टर बी, मिस्टर बी गिव ॲक्सेप्टन्स टू मिस्टर ए अँड दे एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट, इट मीन्स दॅट दे फॉर्म अ लीगल रिलेशनशिप. म्हणजे दोघांच्या मध्ये काय होईल? कोणता संबंध प्रस्थापित होईल? लीगल रिलेशनशिप प्रस्थापित होईल. अँड बिकॉज ऑफ दॅट दॅट ॲग्रीमेंट इज इन्फोर्सिएबल ॲट लॉ. सपोज मिस्टर बी पेड 10,000 टू मिस्टर ए. मिस्टर बी न मिस्टर एला 10,000 रुपये दिले. अगेन्स्ट दॅट मिस्टर ए रेफ्यूज टू डिलिव्हर द बाईक टू मिस्टर बी आणि मिस्टर ए न बीला बाईकच दिली नाही, काय होईल? इन दॅट केस द कॉन्ट्रॅक्ट इज लीगल. दे एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट, द लीगल रिलेशनशिप इज देअर. सो बिकॉज ऑफ दॅट मिस्टर बी कॅन फाईल अ केस अगेन्स्ट मिस्टर ए. याच्यानुसार काय होईल? मिस्टर बी मिस्टर ए वरती काय करू शकतो? केस टाकू शकतो. दॅट इज कॉल्ड लीगल रिलेशनशिप अँड दॅट्स वाय देअर शुड बी अ लीगल रिलेशनशिप बिटवीन द पार्टीज ॲज फार ॲज कॉन्ट्रॅक्ट इज कन्सर्न. इफ लीगल रिलेशनशिप इज नॉट देअर देन दॅट ॲग्रीमेंट विल बी ॲग्रीमेंट अँड नॉट बिकम अ कॉन्ट्रॅक्ट. मग ते काय होईल? फक्त ॲग्रीमेंटच राहील, तो ठरावच राहील, त्याचं रूपांतर करारामध्ये होणार नाही. नेक्स्ट इज कन्सेन्स ॲड इडम. कन्सेन्स ॲड इडम म्हणजे काय? तर वैचारिक एकता. वैचारिक एकता. नाउ फॉर एक्झाम्पल हिअर इन केस ऑफ कन्सेन्स ॲड इडम both the parties mind should agree on the same thing, that is called consens ad idem. Now Mr. A is there and Mr. B is there. Mr. A want to sell his bike and Mr. A got two bikes, one is Activa and another is a Pleasure. Mr. A want to sell Activa. He put a proposal before Mr. B that I want to sell my bike. Mr. B agree on the same, give the acceptance thinking that Mr. A wants to sell Pleasure because Mr. B wants Pleasure. Mr. B thinking that Mr. A is selling Pleasure and Mr. A thinking that Mr. B wants to purchase
Activa. So their mind is not thinking on same subject matter. So there is no consensus ad idem. विचारामध्ये एकता आहे का? मिस्टर एला वाटते की मिस्टर बी काय घेणार आहे, ऍक्टिवा घेणार आहे, आणि मिस्टर बीला काय वाटते मिस्टर ए काय विकणार आहे, प्लेजर विकणार आहे, परंतु मिस्टर एला काय विकायचे आहे, ऍक्टिवा विकायचे आहे. सो देअर माइंड इज नॉट मीटिंग, देअर माइंड इज नॉट मीटिंग ऑन सेम सब्जेक्ट मॅटर, दॅट इज कॉल्ड कन्सेन्स ॲड इडम. इफ देर इज नो कन्सेन्स ॲड इडम, देन दॅट ॲग्रीमेंट विल नॉट बी अ कॉन्ट्रॅक्ट. ओके, नाउ नेक्स्ट इज फ्री कन्सेंट. कन्सेंट म्हणजे संमती, कन्सेंट म्हणजे संमती, अँड दॅट कन्सेंट शुड बी फ्री वन, मीन्स त्याला आपण काय म्हणू, मुक्त संमती. मुक्त संमती. सो द कन्सेंट शुड नॉट बी ऑब्टेन्ड बाय फोर्स, by cheating someone. Okay, if the way of cheating and forcing is adopted by one party to obtain the consent, that consent is not a free consent. Samjha, ekhadya vyaktila agreement madhe involve karanyasathi, tyachi sammati milavnyasathi jar dak dhapat shahicha, दबावाचा आणि फसवणुकीचा वापर केला, देन ती संमती आणि संमती मिळवली तर ती संमती कशी असणार नाही, मुक्त असणार नाही. समजा मिस्टर ए न मिस्टर बीच्या डोक्यावरती पिस्तूल ठेवली आणि म्हटलं साईन कर, या डॉक्युमेंटवरती साईन कर, म्हणजे कन्सेंट. आणि भीतीनं काय केलं, मिस्टर बीनं त्याच्यावरती साईन केली, म्हणजे मिस्टर बीचा कन्सेंट मिळवला आहे, संमती मिळवलेली आहे, परंतु ती संमती मिळवण्यासाठी कशाचा वापर झाला, ती संमती मिळवण्यासाठी दबावाचा वापर झाला. जर दबावाचा वापर होत असेल, फसवणूक करून जर संमती मिळवली जात असेल, तर त्या कराराला काहीही अर्थ राहत नाही, तो करार लीगली व्हॅली तो कर दॅ तो करार काय होणार नाही, वैध होणार नाही. सो द कन्सेंट शुड बी फ्री वन. वन शुड नॉट ब्लॅकमेल समवन, वन शुड नॉट फोर्स समवन, वन शुड नॉट चीट समवन टू ऑब्टेन द कन्सेंट. दॅट शुड बी फ्री वन. कन्सेंट शुड बी फ्री फ्रॉम दिस फोर्स अँड चीटिंग. ओके, देन कॉम्पिटंट पार्टीज, याला मराठीत आपण काय म्हणू, करार पात्र व्यक्ती. सो टू पार्टीज आर रिक्वायर्ड, मोर दॅन टू ऑर मोर दॅन टू पार्टीज आर रिक्वायर्ड, बट दॅट पार्टी शुड बी कॉम्पिटंट वन. कॉम्पिटंट मीन्स दे शुड बी इलिजिबल फॉर द कॉन्ट्रॅक्ट. सपोज यू आर एंटरिंग इन टू कॉन्ट्रॅक्ट विथ मायनर, मायनर मीन्स दोज हू नॉट कम्प्लिटेड हिज 18 years. एका व्यक्तीला 18 वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही करार केला, देन दॅट कॉन्ट्रॅक्ट इज नॉट अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. दॅट पार्टी इज नॉट कॉम्पिटंट फॉर द कॉन्ट्रॅक्ट, नॉट इलिजिबल फॉर द कॉन्ट्रॅक्ट. सो द पार्टी शुड बी इलिजिबल पार्टीज. देन लॉफुल कन्सिडरेशन, कन्सिडरेशन आय टोल्ड यू व्हॉट इज कन्सिडरेशन. कन्सिडरेशन इज अन ऍक्ट डन ऑर टू बी डन ऍट अ रिक्वेस्ट ऑफ प्रॉमिसर अँड इट मस्ट बी लॉफुल. आय रिपीट, कन्सिडरेशन इज अन ऍक्ट डन ऑर टू बी डन ऍट अ रिक्वेस्ट ऑफ अ प्रॉमिसर and it should be, it must be lawful. Lawful means it is permitted by law.
द प्रोमिसेस मेड विदाउट कंसिडरेशन आर नॉट इन्फोर्सिबल एट लॉ. ओके, देयर शुड बी अ कंसिडरेशन. देन लॉफुल ऑब्जेक्ट. लॉफुल ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट मीन्स उद्देश, कराराचा उद्देश, ऑब्जेक्टिव ऑफ कॉन्ट्रैक्ट, एंड दैट ऑब्जेक्टिव शुड बी लॉफुल. लॉफुल मीन्स परमिटेड बाय लॉ. द ऑब्जेक्ट इज सेड टू बी लॉफुल इफ इट इज फॉरबिडन बाय लॉ. इफ फॉरबिडन बाय लॉ, इट डिफीट्स द प्रोविजन ऑफ एनी लॉ. इट इज अ फ्रॉडुलेंट. इट इन्वॉल्व्स इंजुरी टू द पर्सन और प्रॉपर्टी ऑफ अनदर, and court regards it as a immoral or opposed to public policy. Okay, so the object should not be immoral. Uddesh kasa asla paije? Uddesh which is lawful one. Kaideshir uddesh asla paije? Kaideshir uddisht asla paije. Tharav ani nantar jhalelya करारांची उद्दिष्टे कायद्याने प्रतिबाधित केलेली, कायद्याविरुद्ध जर कायद्याविरुद्ध नियमांचे उल्लंघन करणारी, समाजविरोधी आणि अनैतिक स्वरूपाची असतील तर करार बेकायदेशीर ठरतात, असं मला म्हणायचं आहे. ओके, इफ द ऑब्जेक्ट इज अगेन्स्ट सोसायटी, इफ ऑब्जेक्ट इज अगेन्स्ट मोरॅलिटी, देन द कॉन्ट्रॅक्ट इज नॉट अ valid contract. Okay, now Mr. A and B enter into a contract. Mr. A said to Mr. B, I will give you 5000 rupees if you beat Mr. C. म्हणजे Mr. A, B, C असे तीन पक्ष आहेत त्याच्यामध्ये. Mr. A आणि B मध्ये करार झाला. Mr. A काय म्हटला, मी तुला 5000 रुपये देतो. कशाबद्दल? सीला मारायच्या बद्दल. सी द ऑब्जेक्ट, उद्देश कसा आहे याच्यामध्ये? सो ऑब्जेक्ट इज अँटी सोशल, इमोरॅलिटी. इफ द ऑब्जेक्ट इज टू इंज्युअर समवन, हार्म समवन और समवन्स प्रॉपर्टी, देन इट इज नॉट अ लॉफुल ऑब्जेक्ट. ओके, सो द ऑब्जेक्ट शुड बी लॉफुल वन. And it not declared to be void. Some contracts are there which is declared as a void by the court. Okay, an agreement must not have been declared void by any law in force in India. There are certain agreements which have been declared void under Indian Contract Act. काही करार आहेत की जे भारतामध्ये काय ठरवलेले आहेत, वैध ठरवलेले नाही आहेत, दॅट डिक्लेअर टू बी वाईड. करार कसे पाहिजेत? कायदेशीर पाहिजेत. म्हणजे लीगल पाहिजेत. ओके, सर्टेनिटी अँड पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स. म्हणजे काय सर्टनिटी? म्हणजे काय? शक्यता. जर दोन पक्ष ॲग्रीमेंटमध्ये येत असतील, ठराव त्यांच्या दोघांच्या मध्ये होत असेल, तर एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला केलेलं प्रॉमिस, दॅट प्रॉमिस मस्ट हॅव शुड हॅव द कॅपॅबिलिटी ऑफ पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स. सपोज मिस्टर ए आणि मिस्टर बी दे एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट, दोघांच्या मध्ये करार झाला. मिस्टर ए बीला काय म्हटला, तू जर मला 5000 रुपये दिलेस, इफ यू गिव मी 5000 रुपीज, देन आय विल ब्रिंग स्टार्स फ्रॉम द स्काय ऑन अर्थ. मैं तुम्हारे लिए चांद तारे तोड़ के लाऊंगा. तू जर मला 5000 रुपये दिलेस, तर मी वरचा ढगातील तारा खाली जमिनीवरती आणेन.
एंड मिस्टर ए एंड बी एंटर इन टू कॉन्ट्रैक्ट. शक्यता है का वो मिस्टर ए न ढगामधील एखादा तारा जमिनीवरती आणणं, नॉट. सो देर शुड बी पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स, शक्यता पाहिजे ना, इथं शक्यताच नाही आहे. इट इज व्हेरी, इट इज अ रिमोट पॉसिबिलिटी दॅट मिस्टर ए फुलफिल हिज प्रॉमिस, देर इज नो सर्टेनिटी, शक्यताच नाही आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला